नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पावेदाच्या ठळक घडामोडी। भारताने प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीर भागात अतिरेक्यांच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकून हवाई हल्ले करून केलेली लढाई निश्चितच भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी आहे। या कारवाईने पुन्हा पाकिस्तान अथवा अतिरेक्यांची भारताकडे मान वाकडी करून पाहण्याची हिम्मत होणार नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे। जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी पहाटे 3:30 भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर भागात जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी संघटनांच्या प्रशिक्षण ठिकाणावर हवाई हल्ले करून बदला घेतला। या पार्श्वभूमीवर हजारे म्हणाले की जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे सुमारे 44 अधिक जवान शहीद झाले, त्यांच्या कुटुंबियांना याचे मोठे दुःख झाले आहेच, पण देशवासियांनीही दुःख व्यक्त केले। एवढेच नव्हे तर देशवासियांनी या हुतात्म्यांना आपापल्या परीने आर्थिक मदत करून आधारही दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार दिले ही चांगली बाब आहे। सुमारे 12 दिवसांनंतर भारतीय सैन्याच्या हवाई दलाने थेट अतिरेकी प्रशिक्षण स्थळांवरच हल्ले करून चोख कामगिरी बजावत पाकिस्तान आणि अतिरेक्यांना जबरदस्त असे उत्तर देत बदला घेतला आहे। या हल्ल्यातील अतिरेक्यांच्या मृतांचे आकडे अजून बाहेर आलेले नसले तरी मोठ्या प्रमाणात अतिरेकी मारले गेले आहेत हे खरे आहे, त्यामुळे हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे दुःख थोडेसे तरी कमी होईलच। याशिवाय भारतातील तरुणांना स्फूर्ती मिळेल, भारताने जो हवाई हल्ला केला त्यात निष्पाप लोकांचे बळी जाणार नाही याची खबरदारी घेऊनच केला। भारताने जर ठरवले तर पाकिस्तानला नेस्तनाबूत करणे शक्य आहे, परंतु ते मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही। 1965 भारत पाक लढाईत थेट लाहोर पर्यंत बॉम्ब हल्ले करण्यात भारताने आघाडी घेतली होती, तेव्हा पाकिस्तानने नांगी टाकून हात वर करत पराभव स्वीकारला होता। या युद्धात आपल्यावरही सुमारे 25-30 गोळ्या झाडल्या गेल्या। सुदैवाने डोक्याला जखम होऊन आपण बचावलो, तेव्हापासून समाज आणि राष्ट्रसेवेसाठी आपण जीवन समर्पित केले असून त्यासाठी विवाह देखील केलेला नाही। तो संकल्प आज 82व्या वर्षीही कायम असून वेळ आली तर सीमेवर जाऊन लढाई करण्याची आजही आपली तयारी आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले। लोकसंदेश न्यूज साठी एकनाथ भालेकर, राळेगणसिद्धी। भारताची अपेक्षा नाही, नाहा कोणाला बळी देणं ही अपेक्षा नाही, पण एकदा दोनदा तीनदा चारदा सांगून जर पाकिस्तान ऐकत नसेल तर एकदा आर नाही तर पार। एक धडा 65 शिकवलेला ते भारताने, लाहोरमध्ये बॉम्ब पडत होते त्यावेळेला तो हात वर केले आणि पुन्हा आता छुप्या मार्गाने अतिरेकांना पुढं करून लढतोय, ही बाब बरोबर नाही, मानवतेला कलंक आहे। म्हणून आजचा जो हमला केला, एअरफोर्सच्या जवानांनी जो हमला केला तो भारताचे मान उंचावणारा आहे। आत्तापर्यंत जे आमचे जवान शहीद झाले त्यांच्या घरामध्ये एवढं दुःख झालेलं आहे, त्यांच्या आई वडिलांना, भावांना, बहिणींना, पत्नींना एवढं दुःख झालं आहे, त्यांच्या हमल्यात निधन झालं। पण आजची ही बातमी त्यांना जर समजली असेल तर ते दुःख कमी होईल त्यांचे। ही माझ्या भावाने, माझ्या मुलांनी, माझ्या नवऱ्याने देशासाठी बलिदान केलं, त्याचा एक बदला घेतला गेला याचं समाधान त्यांना वाटेल। आता जोपर्यंत मी जगेल ते माझ्या गावाची, समाजाची, देशाची सेवा करेल। हे 65 खेमकरांच्या सीमेवर मी ठरवलं आहे आणि तेव्हापासून मी ठरवलंय लग्नसुद्धा करायचं नाही माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी नाही करायचं। आणि आजपर्यंत तेच विचार मी घेऊन चाललो। मला वाटतं माझ्या ही प्रेरणा जी मिळाली तेही पाकिस्तान एक निमित्त असू शकेल की ते त्याने हमले केले आणि त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली। माहीत नाही ज्या एअरफोर्सच्या विमानाने 12 दिवसानंतर हमला केला
आणि 20 ते 25 मिनिट हा हमला पाकव्याप्त काश्मीर मध्ये चाललेला होता, एवढं सोपं आहे का? अरे ज्या विमानाने हल्ला केला तर स्पीड काय आहे? 890 किलोमीटर स्पीड 20 मिनिटात मध्ये हमले करायचे एवढं सोपं नाही। पण ज्यांनी हमले केले त्या एअरफोर्सच्या जवानांनी आपलं मरण हातावर घेऊन देशाच्या संरक्षणासाठी ते हमले केले, मरण तर त्याच्यामुळं एअरफोर्सची तर मान उंचावलीच उंचावली, पण प्रत्येक भारतीयाचं मान उंचावली गेली। भारतातला प्रत्येक तरुण त्याच्यामध्ये स्फूर्ती आली। उद्या जर पाकिस्तानने पुन्हा अशी हालचाल केली तर पाकिस्तान नेस्तनाबूत होऊन जाईल।